यांची पत्रकार परिषद सुरू होते, थेट जाऊयात। बघा, हात असे ठेवले तर परत त्याचाही चुकीचा अर्थ काढतील। सॉरी, माफ करा, कुठे सेंटर? मास्क मुळे अर्धे लोक ओळखायला नाही येत। धन्यवाद, थैंक यू। हाँ जी, सर्वप्रथम तर अर्थातच कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याच्याकरता धन्यवाद। तुम्ही लोक कोविडच्या काळात एवढ्या मोठ्या संख्येने आलात की त्याच्याकरता धन्यवाद द्यायला माझ्याकडे शब्द नाही आहेत। मला कळत नाही आहे की रूम छोटी आहे का तुमचा नंबर जास्त आहे, पण खूप खूप धन्यवाद, खरंच शब्द नाही आहेत माझ्याकडे। आणि सर्वप्रथम तर मी हे सांगू शकते की सांगू इच्छिते की प्रेस कॉन्फरन्स अशाकरता ठेवली की बरेच दिवस बरेच प्रश्न विचारायचे होते असं मला लक्षात आलं, त्यामुळे मला असं वाटलं एकत्रित करून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी जरूर करेन। जेव्हा मी चित्रपटसृष्टीमध्ये 29-30 वर्षापूर्वी माझी कारकीर्द सुरू केली तेव्हा अत्यंत साध्या सुध्या मराठमोळ्या घरातनं आलेली मुलगी होते मी, अजूनही आहे। आणि म्हणजे माझ्या आईला मेकअप बिकअपचं काहीही कल्पना नव्हती, आजही नाही आहे। पण एकच परमेश्वराच्या आशीर्वादानंतर एकच गोष्ट माझ्या बरोबर होती, ती म्हणजे लोकांचा साथ। आणि मी नेहमी तेव्हाही म्हणायची की तेव्हा खूप मोठे मोठे माझ्या बरोबर आर्टिस्ट होते, पण मी नेहमी सांगायची की मी मीडिया मेड स्टार नाही आहे, मी पीपल मेड स्टार आहे। आज मी माझ्या राजकीय वाटचालीची एक नवा एक एक, एक पाऊल जिथे उचलते आहे तिथे मला एवढंच सांगायचं तुम्हा सर्वांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला की ही एक अजून अवघड वाटचाल आहे आणि त्याच्याकरता त्यांचा पाठिंबा मला खूप गरजेचा आहे। कारण मी ज्याप्रमाणे चित्रपटसृष्टीमध्ये पीपल मेड स्टार झाले, लोकांनी बनवलेली मोठी स्टार, त्यानुसार मी माझ्या राजकीय आणि उर्वरित आयुष्यामध्ये लोकांनी बनवलेली लीडर होणं पसंत करेन। आणि आता तुमची बारी, बोला। सर्वप्रथम तर मी काँग्रेस पक्ष सोडून ऑलमोस्ट 14 महिने झाले, त्यामुळे मी 14 तासाच्या आत काँग्रेस सोडल्यासारखं कृपया मला प्रश्न विचारू नका। त्याच्यात खूप प्रश्न असतो, फरक असतो जेव्हा लोक एक पक्ष सोडून लगेच दुसरा पक्ष पकडतात। पण मला असं वाटतं की खरोखरच महाआघाडी सरकारने वाखाणण्यासारखी कामगिरी केलेली आहे। कारण का, गेल्या नोव्हेंबरमध्ये आता एक वर्ष झालं, म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अक्षरशः 3 महिने या सरकारला नॉर्मल महिने ज्याला म्हणतात ते मिळाले। आणि अतिशय महाराष्ट्राच्या कठीण कालावधीमध्ये म्हणजे सर्व प्रकारचे अतिशय मुश्किलाताचे दिवस महाराष्ट्राने बघितले ह्याच्यात, अर्थात कोविड होतं, त्यानंतर ओला सुका दुष्काळ होता, आपलं चक्रीवादळ होतं, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आणि उर्मिला मातुंडकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे। खरं तर शिवसेनेमध्ये काही थोड्या वेळापूर्वीच त्यांनी प्रवेश केला, शिवबंधन बांधलेला आहे, त्यानंतर पत्रकार परिषद घेत ते आपली राजकीय भूमिका मांडत होत्या। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेत्री उर्मिला यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता आणि या पराभवानंतर उर्मिलानं या पराभवाचं खापर स्थानिक काँग्रेस नेत्यांवरती फोडलं आणि काँग्रेसला आता त्यांनी रामराम ठोकलाय। थोड्या वेळापूर्वीच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी रश्मी ठाकरे हे देखील उपस्थित होत्या। सुभाष देसाई
अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, आदेश बांदेकर, किशोरी पेडणेकर या देखील उपस्थित होत्या आणि त्यांच्या उपस्थितीतच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाचे काही फोटो सध्या समोर आले होते. सध्या त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्या पत्रकार परिषदेत ते आपली राजकीय भूमिका मांडत आहेत. उर्मिला मातोंडकर आता शिवसेनेमध्ये आहेत. मी जनतेच्या मनातील स्टार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. आज राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाआघाडी सरकारची कामगिरी उल्लेखनीय असल्याचं कौतुक देखील त्यांनी केलंय. उर्मिला मातोंडकर शिवसेनेत त्यांचा पक्षप्रवेश झालाय. हाताला त्यांनी शिवबंधन बांधलेलं आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचं कौतुक देखील केलंय. आज खऱ्या अर्थानं राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात असल्याचं त्यांनी म्हटलंय. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे आणि या पत्रकार परिषदेत ते आपल्या राजकीय भूमिका मांडत आहेत. त्यांनी आज शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. विधान परिषदेची उमेदवारी मिळालेला उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवबंधन बांधलाय. पत्रकार परिषद घेत आपली राजकीय भूमिका मांडतायत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेत्री उर्मिला यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढली होती. मात्र आता कित्येक महिन्यानंतर त्यांनी आता आपली राजकीय सुरुवात ही शिवसेनेतून करणार असल्याचं सांगितलंय. उर्मिला मातोंडकर यांनी थोड्या वेळापूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्याचे काही छायाचित्र, काही फोटो समोर आले होते. रश्मी ठाकरे हे देखील यावेळेस उपस्थित होत्या. त्यांना शिवबंधन त्यांनीच बांधलं आणि त्यानंतर त्यांचा अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. महाविकास आघाडी सरकारची कामगिरी उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता शिवसेनेत राहून जनतेसाठी काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्याची मोठी बातमी आपण बघत आहोत. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. थोड्या वेळापूर्वीच त्यांचा हा पक्षप्रवेश झालेला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशावेळी अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, आदेश बांदेकर आणि किशोरी पेडणेकर या देखील उपस्थित होत्या. आणि काम करायला खूप आहे. आणि मेन गोष्ट मला ह्याच्यावरती अगदी इमिजिएटली काम करायला आवडेल की मुंबईमध्ये फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरात नाही तर जगभरातनं असंख्य यु नो मुली येतात. त्यांना त्यांच्या आई वडील खूप आत्मविश्वासाने पाठवतात की आमच्या मुली मुंबईमध्ये सेफ आहेत. आणि मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मी अशा मुंबई शहराचा भाग आहे की त्या मुली इथे खूप सेफ आहेत. तर विमेन्स सेफ्टी आणि विमेनचे दुसरे अनेक अगणित जे प्रॉब्लेम आहेत, खरं सांगायचं ते महाराष्ट्रभर आहेत आणि त्याच्यावरती मला काम करायला जास्त आवडेल. मुलं आणि बायकांच्या अनेक विचारांवर. इनफॅक्ट जर माझी MLC कधी मधी झाली अनाऊन्स तर मी जरूर, माझा जो पहिला विचार आहे तो त्याच्यावरचाच आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. पण तो वेळ येईल तेव्हा मी जरूर त्या डिस्कस करेन. कमलेशजी बोला. मला असं वाटतं की हे विचारणं म्हणजे थोडस जोक इज ऑन यू. कारण जेव्हा मी काँग्रेस सोडली तेव्हा पण मी असं कदापिही कधीही म्हटलेलं नव्हतं, जरूर माझं पत्र काढा आणि वाचा,
की मी राजनीती पॉलिटिक्स सोडले, मी फक्त एवढं म्हटलं होतं की मी पक्ष सोडत आहे पण मी लोकांकरता काम करत राहीन, एक झालं. आणि त्यामुळे मी तेव्हाही पॉलिटिक्स सोडलेलंच नव्हतं आणि आताही मी, मला जितकं माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्याने अगदी ग्रासरूट म्हणजे अगदी जमिनीवरती उतरून काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण मला मुळात असं वाटतच नाही की एसी रूममध्ये बसून या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे येणारा काळ जो आहे, आज मी तुम्हा सर्वांकरता आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता कडनं फक्त थोडा विश्वास आणि थोडा वेळ मागत आहे. कारण येणारा काळ, मला असं वाटतं मी कितीही बोलले तरी येणारा काळ, ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये बरेच लोक आले, बऱ्या सर्व प्रकारच्या चॅनेल्स माझ्या मुलाखती घेतल्या, पण कुठेतरी माझ्या कामाने जे काही म्हणजे मी हरले तरीही जे 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 सिद्ध केलं माझ्या कामाने ते माझ्या बोलण्याने होऊ शकणार नाही. त्यामुळे आज मी फक्त थोडा वेळ मागू शकते. साधारणतः नाही, हिंदुत्ववादीच आहे. काय आहे, मुळातच मी थोडक्यात याचं उत्तर देते. कारण याचं उत्तर खरं फार डिटेल आहे की सेक्युलर म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे इतर काय म्हणतात ते धर्मांच्या कडे आपली असलेली धर्मांना हेट करणं नाही किंवा स्वतःच्या धर्माला विरोध करणं किंवा त्याचा तिरस्कार करणं असंही नाही. मी हिंदू आहे जन्माने आणि मी कर्मानेही हिंदू आहे आणि हिंदू धर्माबाबत मी खूप बोलू शकते कारण हिंदू धर्माचा मी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. मी 8 ते 9 वर्षाची असल्यापासून योग साधना केलेली आहे. मी एक पूर्ण म्हणजे त्याला म्हणतात जो टीचर ट्रेनिंग कोर्स योगाचा करून मी सर्टिफाईड योगा टीचरही आहे. या सर्व गोष्टींवरती आतापर्यंत बोलायची गरज वाटली नाही कारण का मला असं वाटतं की आपला जो धर्म असतो तो जसा देव कसा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो तसा आपला धर्म हा आपल्या अत्यंत मनातला हा अत्यंत आपल्या जिव्हाळ्याचा आस्थेचा असा विषय असतो आणि तो दरवेळी वेशीवर उभं राहून त्याचा उहापोह करण्याकरता वापरण्याची मला गरज वाटली नाही. पण हिंदुत्ववादी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी माझ्या धर्माचा प्रश्न येणार तिथे मला माझ्या धर्मानेच मी वागले आहे आणि यापुढेही वागेन. अभी हिंदी शुरू करें. त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र नेहमीच आपल्या अतिथींचं जास्त स्वागत करण्यामध्ये नेहमी कधीही मागे राहिलेला नाही. आम्ही त्यांना जय महाराष्ट्र सांगू शकतो. हो जरूर. ओके, देखिए मैं यही कहना चाहूंगी कि पहले तो जिस तरह से पिछले 10 महीनों में 11 महीनों में अभी पूरा एक बरस हो गया है, बहुत ही कठिन समय में महाराष्ट्र के लिए बहुत कठिन समय रहा. क्योंकि आप भूल नहीं सकते कि मुंबई महाराष्ट्र में है, जो देश का एक आर्थिक जिसको कहते हैं कैपिटल है और ऐसी जगह है कि जहां पर दुनिया भर से और देश भर से लोग आते जाते रहते हैं. बहुत मुश्किल था कोविड जैसी समस्या से जूझना और ऐसे समय में कोविड जैसी समस्या से ही नहीं बल्कि जो नैसर्गिक आपत्तियाँ आई हैं महाराष्ट्र प्रदेश पर वो बहुत बड़े पैमाने पर आई है. कुछ ज़्यादा ही आपत्तियों से भरा हुआ ये वर्ष महाराष्ट्र के लिए रहा, महाराष्ट्र के किसानों के लिए भी रहा. एक बहुत ही जबरदस्त कामगिरी मुझे लगता है महाआघाड़ी सरकार ने की है और उसमें बहुत बड़ा हाथ उद्धव जी का रहा है. और उद्धव जी एक सीएम के तौर पर उन्होंने इतनी बढ़िया तरह से महाराष्ट्र को संभाला है, अपने साथ लेकर चले हैं. जहां पे जरूरत होती है वहां पे वो अपनी स्ट्रेंथ दिखाते हैं, जहां पर जरूरत होती है वहां पे वो घर का जैसे कोई बड़ा सदस्य आकर हमसे और आपसे बात करते हैं, उस तरह लोगों को समझाते भी है. तो मुझे लगता है जिस तरह उन्होंने महाराष्ट्र को खूबसूरती से संभाला है वो देखकर मैं बहुत प्रभावित हूँ और इसलिए मैं चाहती हूँ कि ऐसे नेतृत्व में मैं जरूर काम करना चाहूंगा. पार्टी की तरफ से किसने आपको अप्रोच किया, क्या रश्मि ठाकुर जी का कोई भूमिका आपको साथ में रखने में, सुबंधन बांधने में कुछ बातचीत हुई? रश्मि जी है और फिर बहुत सारे लोग उनके साथ है, लेकिन मुझे कॉल दरअसल उद्धव जी से भी आया और उद्धव जी ने मुझे बहुत ही खूबसूरत बात कही. जब एमएलसी की बात हुई उन्होंने मुझे कहा, पहले मैं मराठी में कहना चाहूंगी कि
आपली जी विधान परिषद आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण का ही जी परिषद ह्या ज्या जागा आहेत, ही जी भवनं आहेत, त्याच्यात जायला लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. तर त्याचे तिथले जे बोलणं जात होतं त्याचा कुठेतरी दर्जा खूप मोठा वाढला पाहिजे आणि त्याच्याकरता तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. तर ये सोच ही पहले मुझे बहुत बढिया लगी की उन्होंने कहा की विधान परिषद जैसी जगहों पर बहुत जरूरी है की महाराष्ट्र जैसा प्रदेश जो अपने आप में सांस्कृतिक और सामाजिक मूल्यों पर हमेशा आगे रहा है, ऐसे मूल्यों को आगे रखना बहुत जरूरी है. और इसलिए कहीं ना कहीं उन्होंने मेरे बारे में सोचा, इसके लिए मैं अपने आप को बहुत खुशनसीब समझती हूँ. नहीं नहीं, मेरे साथ दुर्व्यवहार हुआ है ऐसे नहीं मैंने कहा था. मैंने ये कहा था कि कांग्रेस में जब मैंने कैंपेन किया था तो जिस तरह की कुछ चीजें होनी चाहिए थी वो उस तरह से हुई नहीं है. इस तरह से आज भी मुझे कांग्रेस की तरफ कोई भी अलगाव या कोई भी मुश्किल या कोई भी ये नहीं है. और यहाँ पर लोग क्या करते हैं, पार्टी में रहकर भी पार्टी की बुराइयां करते हैं और बल्कि ज्यादा बुराइयां करते हैं पार्टी में रहकर. विधानसभा के चुनाव आने वाले थे तो भले ही मेरे ऊपर बहुत उस वक्त लांछन लगे, लेकिन मैंने पार्टी के ऊपर कभी मैंने किसी भी तरह का कोई इंटरव्यू इसलिए नहीं दिया क्योंकि मैं पार्टी के बारे में कोई भी नेगेटिव चीजें ना बोलना चाहती थी ना फैलाना चाहती हूँ. आज भी मुझे सोनिया जी और राहुल जी के बारे में रिस्पेक्ट है. और महाराष्ट्र प्रदेश में कहूँ तो बाला साहेब थोरात जी जैसे बहुत ही एबल हमको वहाँ पे उनको वहाँ पे जो महाराष्ट्र प्रदेश में मराठी और हिंदी में कसरत थोड़ी मुश्किल हो जाती है, बहुत बेहतरीन लीडर है अपने आप में. सो अभी मुझे नहीं लगता ये सारी चीज़ें मायने रखती हैं क्योंकि एक बरस से ज़्यादा वक्त जब इंसान उस पर गुजरता है तो मतलब मुझे लगता है कि अपने आप में कोई वजह रही होंगी. विचारधारा एक समाजवादी या एक सेक्युलर सोच रही है, पिछले चुनाव में आपके भाषण में हमने सुना, लेकिन बात जब शिवसेना की आती है तो एक हिंदुत्ववादी पार्टी की छवि है शिवसेना की, आप इस पार्टी में कैसे एडजस्ट करेंगे? मुझे ऐसे लगता है कि आप छवि जो भी हो और आप बातें जो भी करें, अंत में बेहतरी इसी में होती है जिसमें लोगों का भला होता है. तो मैं आप लोगों से पूछना चाहती हूँ कि जो एक बरस का आपने शासन देखा है महाराष्ट्र में, क्या आपको ऐसे नहीं लगता कि इस शासन में किसी भी तरह के लोगों को स्पेशल ट्रीटमेंट या किसी भी तरह के लोगों को कम ट्रीटमेंट, इस तरह का कोई दुर्व्यवहार महाराष्ट्र में हुआ है और ना ही वो आगे चलकर होगा? इसकी मुझे पूरी मुझे उसमें उम्मीद है. नहीं, मुझे क्या कहते हैं उसको, आई एम श्योर अबाउट इट. एंड